पिकाची अवैध दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई। गोवा राज्य निर्मित मोठ्या लपवून ठेवलेल्या दारूच्या साठ्यावर कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला यश आलं आहे। मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बाबर वस्ती येथून 301 दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क राज्य भरारी पथकाला गोवा राज्य निर्मिती अवैध मद्याचा साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहितीद्वारा माहिती मिळाली होती। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण निकाळजे आणि पथकाने मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बाबर वस्ती येथील गट नंबर 335 येथे छापा टाकला असता गोवा राज्य निर्मिती 21,69,000 रुपयांचा 301 अवैध दारूचे बॉक्स मिळून आले। जागेच्या गट नंबर वरून फरार आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक दक्षता व अंमलबजावणी उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, सोलापूर अधीक्षक नितीन धार्मिक, उप अधीक्षक आदित्य पवार, भरारी पथक निरीक्षक संताजी लाडू यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक दुय्यम निरीक्षक प्रवीण निकाळजे, जवान चेतन भणगुट्टी, मलंग तांबोळी, गजानन होळकर, महबूब शेख आणि भाग्यश्री शेरखाने आदींनी पार पाडली। प्रतिनिधी उत्तम अभंगराव, पंढरपूर। दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12:15 सुमारास मोहोळ तालुक्यातील पोखरागाव येथील बाबर वस्तीत एका ठिकाणी गोवा विदेशी मद्य साठवून ठेवल्याच्या मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक श्री निकाळजे व सोलापूर जिल्ह्यातील जवान कर्मचारी श्री तांबोळी, श्री होळकर आणि श्री चेतन होनगुंटी यांच्या पथकाने त्या ठिकाणी रात्री धाड टाकून तपासणी केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेली विदेशी मद्य रॉयल क्लासिको माल्ट व्हिस्की या मद्याचे एकूण 301 बॉक्स तिथे पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना म्हणजे बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून आले। त्या अनुषंगाने आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे कारवाई केलेली आहे आणि ते जागेचा मालकी कुणाची आहे आणि ते त्यांनी कशा कुठून आणलेलं आहे याबाबत सखोल तपास या विभागाकडून करण्यात येत आहे। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 21,69,000 अशी आहे आणि आरोपी जो आहे तो फरार आहे आणि ती मालकी कोणाची याचा सखोल तपास सुरू आहे। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या Times9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।